नमस्कार मित्रांनो, मी राज म्हात्रे, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो कणकेश्वरला. आता आपण पोहोचत आहोत खडकवाल्यात. आपण रेवस धक्क्यावर पोहोचतो. तर आता आपण रेवस धक्क्यावर पोहोचलोय. मध्ये तर आपल्या गाड्या घेतल्या नाही, तर आपण आता चालत चाललेलो आहोत. इथून आपण टमटम रिक्षा बघून वगैरे आता कणकेश्वरला जाऊ. इथून आपण या टमटम रिक्षा मध्ये चाललेलो आहोत. इथून आपण आता नाश्ता घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण कणकेश्वरच्या पायथ्याला आलोय. झिराडवरनं आलोय आपण. आपण आता या पायरी मार्गाने वर जाणार आहोत. मित्रांनो, मी बऱ्याच वेळा कणकेश्वरला आलोय, पण या मार्गाने मी पहिल्यांदाच आलोय झिराडवरनं. इथून सुद्धा चांगला रस्ता आहे आपल्याला येण्यासाठी. येण्यासाठी दमलास नाही शिवसंभ. दमलो ए राज दमलो नाही ना चला. करते तो जा जेव्हा जा जा. हा खेकडा चला उघड्या मारू. तर मित्रांनो, फायनली आपण कणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आता आम्ही मंदिरात पाया पडायला जाण्या अगोदर कुंडात पोहायला चाललोय.
मी चपाती खाली तिथं बसलो नाश्ता करायला. तिथं चपाती खाली कोण कोण पाहणार आहे? मी जाताना मी तर नाही पाहणार, कपडे नाही आणले दुसरे. गणेश पोहायला चाललाय, एकटाच पोहायला चाललाय तो. डॉन नंबर वन. ए वंड आहे त्या घेऊन घेऊन. हा पव पव. ए गणेश अक्का एक उरी मार, उलटी उरी मार. गणेश अक्का वाटते आंघोळ नव्हतं करून आला. जा जा. मगर मगर. चल बस झालास. गणेश का तसा झालाय भिजलेला. घेतीन तुला आता मंदिरात. काय तर चला आता आपण मंदिरात प्रवेश करूया दर्शनासाठी. आता आपण नाश्ता करायला आलोय. मंदिराच्या साईडला एक छोटस हॉटेल आहे, त्याच्यात आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता वगैरे करून आता पुन्हा आपण ब्रह्मकुंडात जाऊ लागलोय. गणेश अक्का पुन्हा पोहायला चाललाय. भाऊ तिला जाऊन शिकवा, भाऊ तिला उडी सुरू शिकवा. हा दबकला ओ भाऊ, तिला सुरू शिकवा सुरू. तिथं उतर, शनिवारीला उतर. चला आता आपण पोहून वगैरे खालती उतरायला सुरुवात केलेली आहे. माझी सुद्धा खूप इच्छा होती पोहायची, पण आपण दुसरे कपडे नव्हते आणले.
तर चला आता आपण जाऊया खालती. जमल्यास इथून आपण नागेश्वर आणि मानकेश्वरला सुद्धा जाऊ. चेतन दा मक्का भुजाला बसलाय. बोंड आपण स्टार फ्रूट घेतलाय करमल. स्वच्छता मोहीम चालू आहे आपल्या मित्रांची. स्वच्छता मोहीम चालू होती एका ग्रुप कडून. आपण पण त्यांना मदत म्हणून या बॅगा खालतीने घेऊन चाललेलो आहोत. इथं आपण एका जागेवर कचऱ्याच्या बॅग्स भरून ठेवलेले आहेत. नागेश्वर देवस्थान दर्शन करून खालती उतरले. इथून आता आपण नागेश्वरला जाणार आहोत. तर आता आपण नागेश्वरला आलोय. आपण कनकेश्वर नागेश्वर करून आता करंदा जेटीवर आलो. इथून आता आपण मानकेश्वरला जाणार आहोत. तर आता आपण मानकेश्वरला आलोय. आपण मंदिरात जाऊया. आता आपलं मानकेश्वर दर्शन सुद्धा झालंय. तर मित्रांनो, आज आपण कनकेश्वर, नागेश्वर आणि मानकेश्वर तीन देवस्थानं एकाच दिवसात केले. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.